विद्यार्थी मित्रो, संत चोखामेळा यांच्या अभंगामध्ये त्यांच्या वेदना कशा उमटलेल्या आहेत त्याचा आपण विवेचन करतो आहोत. मागच्या तासामध्ये आपण संत चोखामेळा ज्या काळात जगत होते त्या 13व्या शतकाची पार्श्वभूमी आणि संत चोखामेळा यांच्या जीवनाची पार्श्वभूमी लक्षात घेतलेली आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर संत चोखामेळा काय जगत होते, संत असणं जगत असतानाच माणूस असण्यामध्ये ते काय भोगत होते, माणूस असणं त्यांचं जगणं कसं होतं, याचा आपण विवेचन करत होतो. आता आपण तोच विषय पुढे नेऊ आणि तोच विषय पुढे नेत असताना संत चोखामेळा यांच्या अभंगाचे तपशील देऊ. म्हणे संत चोखामेळा यांचं त्या काळातलं जगणं त्यांच्या अभंगात कसं उमटलेलं आहे त्याची उदाहरणं आपण पाहू. म्हणे मग तुमच्या लक्षात येईल की संत चोखामेळांचं संत असणं ठीकच आहे, पण माणूस म्हणून ते काय बघत होते. कारण संत असणं काही वेळेसाठीच आहे, मात्र सर्व काळाचं माणूस असणं त्यांचं किती बिकट होतं, त्या माणूस असण्यामध्ये ते काय भोगत होते हे तुम्हाला कळेल. एक अभंग पाहा संत चोखामेळा यांचा मी तुमच्या पुढे ठेवतो. न म्हणे याती कुळ सूची अथवा चांडाळ, तैशी प्रीत आवडीची, पोहे भक्षी कोरडीची, आवणिया भाजी पानं घाली दुर्वासा भोजन, पहा विदुराच्या कण्या आवडल्या माझ्या धन्या, चोखा म्हणे जनीच्या घरी दळू लागतो श्रीहरी. संत चोखामेळा यांचा हा अभंग आहे. या अभंगामध्ये त्यांनी पूर्वीचे काही दाखले दिलेले आहेत आणि दाखले देऊन हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की विठ्ठल हा सर्वसामान्य माणसाला किंवा माझ्यासारख्या गरीब माणसाला सुद्धा सहाय्य करतो. म्हणजे चोखामेळाने इथे आपल्यालाही जे विठ्ठल सहाय्य करेलच अशा पद्धतीचे एक सूत्र मांडलंय ते सांगत असताना मग तो याती कुळ वगैरे कसा मानत नाही, तो पवित्र कोण आहे आणि चांडाळ कोण आहे, अपवित्र कोण आहे, श्रेष्ठ कोण, कनिष्ठ कोण वगैरे, उच्च नीच कोण, अशा पद्धतीचं काही हा देव पाहत नाही. त्याची प्रीतच वेगळी आहे. तो अगदी म्हणजे कोरडे पोहे भक्षिणारा अशा पद्धतीचा देव आहे. द्रौपदीच्या इथे गेल्याच्या नंतर द्रौपदीच्या इथे तो एक भाजीचं शिल्लक राहिलं पान खातो आणि मग द्रौपदीला जे हवं आहे त्या पद्धतीनं अन्नाची निर्मिती करतो तो आणि दुर्वासाला भोजन घालतो असा हा देव आहे. तो विदुराच्या घरी कण्या खातो किंवा अशा पद्धतीचा माझा देव की जो जनीच्या घरी तळू लागतो, तर ठीक आहे तो मलाही मदत करेलच अशा पद्धतीचा एक विश्वास व्यक्त करतो. मित्र, या पूर्वीच्या ज्या कथा आहेत त्या सगळ्या कथा काल्पनिक आहेत, या कथा खरे असण्याची शक्यता खूपच कमी आहे. किंबहुना तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्ही विद्यार्थी म्हणून किंवा मी शिक्षक म्हणून अशा कथांना खरं मानणं ठीक नाहीये. या कथा विवेकाच्या पातळीवर, तर्काच्या पातळीवर टिकणाऱ्या नाही आहेत. भाव म्हणाला, भक्ती म्हणाला भावणाऱ्या कथा आहेत ते ठीक आहे, पण या कथा तर्काच्या पातळीवर टिकत नाहीत. हा, तेव्हा या कथा काल्पनिकच आहेत असंच आपण समजायला हरकत नाही. आता ही अशा पद्धतीनं अशा कथांचे किंवा जुने दाखले देऊन संत चोखामेळा असं का सांगत, या सांगण्याच्या पाठीमागे काय आहे? मित्र, आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपली जात हीन आहे म्हणून लोक जे हिनवतात त्याचं दुःख विसरण्यासाठी संत चोखामेळा आपल्यासारख्याच हीन माणसाला पूर्वी देव कसा पावलेला आहे, अशा माणसानं देवाने कसं सहाय्य केलेलं आहे हे सांगतात. मित्र, या कथा ज्यांनी निर्माण केल्या ती माणसं सुद्धा असंच दुःख भोगणारी होती. दुःख भोगताना आपल्यासारखंच पूर्वी कोणी कोणी दुःख भोगलेलं आहे आणि मग त्यांना देव कसा सहाय्य करतो, याच्यातून या कथा आलेल्या आहेत. आणि पुन्हा चोखामेळा तीच कथा सांगतात. तुम्ही विचार करा की संत चोखामेळांना असे दाखले देण्याची गरज का पडली, आवश्यकता का पडली की देव अशा अशा पद्धतीनं पूर्वी लोकांना सहाय्य करत आलेला आहे, मलाही सहाय्य करेल असं चोखामेळांना का सांगावं लागलं? मित्र, तुम्हाला असं वाटत नाही का की त्यांच्या सभोवतालची जी जिवंत माणसं होती ती जिवंत माणसं संत चोखामेळांना हीन लेखत होते, त्रास देत होते, ते त्यांना नीट समजून घेत नव्हते. आणि मग चोखामेळा काय करतात, जिवंत माणसं जेव्हा समजून घेत नाहीत, आपल्या सभोवतालची रक्ता माणसांची माणसं जेव्हा आपल्याला समजून घेत नाहीत, तेव्हा चोखामेळा या जुन्या कथा सांगून म्हणतात की ठीक आहे मला माझा देव समजून घे. मित्र, असं का म्हणावं लागलं त्यांना या गोष्टीचा जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला कळेल की देव आपणासही मदत करेल अशा पद्धतीचं त्यांचं हे म्हणणंच मुळात वेदनेतून आलेलं आहे.
या कथा सुंदर आहेत, ठीक आहे, ती माणसांना दुःख भोगण्याचं बळ देणारे आहेत, पण मित्र हो, या कथा खोट्या आहेत आणि या खोट्या कथांचे दाखले देऊन संत चोखा मेळा आपल्याला अशी मदत करेल अशी आशा करतात. हे सांगण्याची वेळ त्यांच्यावर येते, इथेच त्यांचं दुःख तुम्हाला मला दिसू शकतं. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की या अभंगामध्ये संत चोखा मेळा यांनी आपल्या दुःखाची अभिव्यक्ती केलेली आहे, आपलं दुःख मांडलेलं आहे. मित्र हो, संत चोखा मेळा यांचा आक्रोश आहे, तो आक्रोश अशा पद्धतीने व्यक्त होतो. त्यांचा आणखी एक अभंग असा आहे, कासे या मानेशी दुःखाचे पर्वत पूर्वी नाही तर सर्व तुझा महाद्वारी सुख सुखाची जे राशी ते नाम याशी प्राप्त झाले त्या सुखाचा अधिकारी तुझ निकरीन दृष्टी ठेवीन हे तुझ वरी तू माझा प्राण जीवाचा आवडता तुज मी तत्वता न विसंबे. चोखा म्हणे देवा पूर्वी माझा लळा न विसंबे दयाळा मज लागे. आता हा अभंग अशाच आशयाचा नाही का, याचा संदर्भ यापूर्वी सुद्धा आलेला आहे. पण प्रश्न असा आहे की देव चोखा मेळ्यांची समजूत काढतोय अशा आशयाचा अभंग आहे. देवावर तरी चोखा मेळ्याची समजूत काढण्याची वेळ काय यावी, त्याच पद्धतीनं चोखा मेळाने तरी असा अभंग का लिहावा की देव आपली समजूत काढत आहेत आणि तुझे मी सर्व काही आशा पूर्वी तू काही दुःख मानून घेऊ नको, हे जे तुझं दुःख आहे ते दुःख कमी होईल, या मंदिरामध्ये आल्याच्या नंतर तुला मी सुखाच्या राशी देईल किंवा तू सुखी होशील, अर्थात परमार्थामध्ये तू सुखी होशील वगैरे देवांना म्हणायचे असं आपण गृहीत धरू. पण मित्र अभंग कोणी लिहिला, हा अभंग विठ्ठलाने नाही लिहिला, हा अभंग लिहिलेला आहे चोखा मेळाने. तुम्ही विचार करा ना, चोखा मेळाना हा अभंग का लिहावा लागला, चोखा मेळा हा अभंगच मुळात का लिहित, म्हणजे देव आपली समजूत काढत आहेत अशा पद्धतीचा प्रसंग चोखा मेळाने उभा का केला, त्यांना असा प्रसंग उभा करण्याची वेळ का आली. याचा सरळ अर्थ तुम्हाला असा वाटत नाही का की संत चोखा मेळा जेव्हा अतिशय दुःखी आहेत आणि त्या दुःखाच्या प्रसंगामध्ये त्यांचं दुःख समजून घेणार कोणीच नाही आहे, तेव्हा ते स्वतःच्याच मनाची स्वतः समजूत घालत आहेत आणि मग स्वतःच्या मनाची स्वतः समजूत घालताना ते असा अभंग लिहित आहेत. या अभंगामध्ये मात्र आपल्याच एका मनाच्या ठिकाणी विठ्ठलाला उभं करतात, अर्थात यांच्याच दोन मनाचा संवाद आहे. म्हणजे इथे संवाद जो आहे तो संवाद विठ्ठल आणि चोखा मेळा यांच्यातला नाहीच आहे, संवाद कोणाचा आहे, संवाद आहे चोखा मेळ्यांच्याच दोन मनाचा. चोखा मेळा चोखा मेळालाच बोलत आहे, पण बोलत असताना कल्पना मात्र अशी करतात की आपली समजूत आपलंच मन नव्हे तर विठ्ठल घालत आहे. मित्र हो, आपलं आपणच आपल्या मनाची समजूत घालण्याची ही वेळ, दुःख भोगण्याचं बळ मिळावं अशी अपेक्षा करणारी ही वेळ चोखा मेळावर का आली असेल, हा अभंग लिहिताना चोखा मेळाची मनस्थिती काय असेल आणि चोखा मेळा काय भोगत असतील याची आपण कल्पना केली तर आपल्याला कळू शकतं. भौतिक जगण्यातली जी असह्य दुःख आहे चोखा मेळ्यांच्या, त्या दुःखांना भोगताना चोखा मेळा काय करतात तर अध्यात्माच्या सुखाचे स्वप्न पाहतात. कारण विठ्ठल काय म्हणतो त्या चोखा मेळाना, तर विठ्ठल असं म्हणतो की तुला येथे सुखाच्या राशी मिळतील. कोणत्या सुखाच्या राशी मिळणार आहे, तर परमार्थ तुला करता येईल किंवा तो परमार्थ मार्गामध्ये यशस्वी होशील वगैरे वगैरे, किंवा तुला परमार्थ साधेल. मित्र हो, परमार्थ साधेल का नाही हा भाग वेगळा, पण प्रपंचामध्ये किंवा समाज व्यवस्थेमध्ये जगताना चोखा मेळा काय भोगत होते याची कल्पना कर. म्हणजे संत चोखा मेळाने हा जो अभंग लिहिला आहे तो अभंग सहज लिहिलेला नाही, सुखासुखी लिहिलेला नाही, हे सुख अध्यात्माच्या सुखाचं पाहिलेलं सुंदर स्वप्न म्हणजे विद्यार्थी मित्र हो, प्रत्यक्ष जगण्यामध्ये वेदनेने तळमळणाऱ्या स्वतःच्याच रक्तबंबाळ मनाची एक म्हणजे अभिव्यक्ती आहे असं आपल्याला म्हणता येईल. हे स्वप्न जे आहे ते स्वप्न परमार्थाचं आहे, पण दुःख जे आहे ते प्रपंचातलं आहे, प्रत्यक्ष जगण्यातलं आहे, सामाजिक व्यवस्थेमध्ये व्यक्ती म्हणून संत म्हणून नव्हे तर व्यक्ती म्हणून जगण्यातलं हे दुःख आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही का. विद्यार्थी मित्र हो, आपल्याला असं लक्षात येतं की संत चोखा मेळा हे खूप दुःख भोगत होते आणि त्या दुःखांची अभिव्यक्ती ते अभंगातून करत होते. त्यांच्या अनेक अभंग अशा अर्थानं आपल्याला समजून घेता येतील की ते त्यांच्या दुःखाचेच शब्दरूप आहेत. एक अभंग त्यांच्या याच्यामध्ये असा आहे की चोखा मेळा मंदिराच्या पुढे थांबले, विठ्ठलाच्या मंदिराच्या पुढे थांबलेले आहेत.
किंवा तिथे झाडून काढत आहेत वगैरे, आणि मग बडवे येतात, ब्राह्मण येतात आणि पाहतात चोखा मेळाकडे, तर चोखा मेळाच्या गळ्यामध्ये देवाचा हार दिसतो आणि तुझ्या गळ्यामध्ये देवाचा हार कसा आला म्हणून चोखा मेळाला मारतात आणि मग चोखा मेळा अशा वेळेस देवाची धावा करतात आणि देवाला म्हणतात की देवा तू धावून ये, मला लवकर सोड, मला बडवे मारत आहेत. अशा पद्धतीचा एक अभंग त्यांच्या गाथेमध्ये आहे किंवा त्यांनी लिहिलेला आहे. मित्र हो, हा अभंगही त्यांच्या प्रत्यक्ष जीवनातलं दुःखच आहे. ब्राह्मणाने अशा पद्धतीने त्यांना मारलं असेल आणि जेव्हा त्यांना मारत होते तेव्हा, किंवा हे जेव्हा ते रात्रीच्या शांत वेळी आठवतात की दिवसा आपल्याला ब्राह्मणाने मारलेला आहे, कारण नसताना मारलेलं आहे, हे जेव्हा आठवतात एकांतामध्ये तेव्हा मग ते त्यांच्या दुःखाला शब्द रूप देतात, शब्दात मांडतात. मुळात हे दुःखच आहे, हे सुख नव्हे, किंवा हे याच्या अशा अभिव्यक्तीतून त्यांना दुसरं काही सांगायचं नाही, स्वतःच दुःख मांडायचं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अर्थात आता चोखा मेळांच्या गळ्यामध्ये हार कसा आला याच्याबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात की देवानेच त्यांच्या गळ्यामध्ये हार टाकला असे म्हटलं जातं. कोणी असे म्हणेल की चोखा मेळ्यानेच हा हार आपल्या गळ्यामध्ये टाकून घेतलेला आहे. चोखा मेळ्याने जर स्वतःच्या हाताने हा हार चोरला असता तर तो मिरवला नसता, चोखा मेळ्याने चोरला नाही. मग आता देवाने त्यांच्या गळ्यात टाकला का? मित्र भक्ती म्हण काही सांगे, वारकरी संप्रदायातले जे लोक आहेत, जे संत आहेत, अनुयायी आहेत, ते म्हणतील कदाचित की देवाने चोखा मेळ्यांच्या गळ्यात तो हार टाकला, पण आपल्याला तसं नाही म्हणता येणार. चोखा मेळ्याच्या गळ्यामध्ये देवाने हार टाकला नाही, कदाचित ब्राह्मणाने टाकला असावा आणि तुझ्या गळ्यामध्ये हा हार कसा आला म्हणून पुन्हा ब्राह्मणानेच त्यांना शिक्षाही केली असावी, असं शक्यता आहे. कारण वर्णव्यवस्थेच्या समर्थकाचा इतिहास अशा पद्धतीचा आहे. पण मित्र या सगळ्यांचं दुःख भोगावं लागतं ते कोणाला? शेवटी चोखा मेळाना, आणि मग ते भोगता भोगता चोखा मेळा त्या दुःखाचे दुःखाला शब्द रूप देतात आणि मग अशा प्रकारचं अभंग लिहिले जातात त्यांच्याकडून. आणि मग त्या अभंगामध्ये ते देवाची धावा करतात आणि म्हणतात देवा बडवे मारतात, तुला त्याचं काहीच वाटत नाही का, तू धावू नये वगैरे, अशा पद्धतीची ते करुणा गातात, देवाची धावा करतात, असं आपल्याला लक्षात येईल. मित्र हो, याच्यातून एक आपल्या लक्षात येतं की देवाला खाजगी मालमत्ता समजणारे ब्राह्मण त्या काळामध्ये चोखा मेळांना मारत होते, चोखा मेळांना शिक्षा करत होते, चोखा मेळांचा निव्वळ अपमानच करत नव्हते तर शारीरिक वेदनाही देत होते. आणि अशा वेळेस मग चोखा मेळा ते दुःख भोगता भोगता देवाची धावा करतात, असं आपल्याला लक्षात येईल. चोखा मेळांना आपल्याला जन्मानं महार म्हणून हीन ठरवलं जातं, याच प्रचंड दुःख होते, ते दुःख भोगतात, त्याच्याबद्दल चोखा मेळा अनेक ठिकाणी देवांनाही प्रश्न विचारतात, असं आपल्या लक्षात येतं. चोखा मेळाने असं थेटपणे देवाला म्हटलेलं आहे, हे दुःख भोगताना त्यांना राग येतो आणि मग ते समाजाला प्रश्न विचारतात. आता समाज तर काही ऐकून घेत नाही, दुसरं म्हणजे समाजाची जी स्थिती गती आहे किंवा प्रत्यक्ष वस्तुस्थिती आहे त्यालाच बदलविणं ते चोखा मेळाच्या आवाक्यात नाही, ते त्याला बदलू शकत नाही, चोखा मेळाने याचं भान आहे. आणि मग चोखा मेळा जेव्हा चिडतात, चोखा मेळांना जेव्हा एक उद्विग्नता त्यांच्या मनामध्ये येते, एक हताशपण येते, तेव्हा ते देवाला उलटा प्रश्न विचारतात. देवाला म्हणतात देवा माझं जीवन जर तुम्हाला असंच करायचं होतं आणि माझ्या जीवनभरातली असाच अपमान अन्याय माझ्या वाट्याला येणार होता, असंच दारिद्र्य माझ्या वाट्याला येणार होतं, तर मग मला जन्माला तरी कशाला घातलेलं आहे? चोखा मेळाने विचारला प्रश्न आहे मित्र. या प्रश्नांच्या पाठीमागे त्यांची वेदनेची तळमळ किती आहे तुम्ही लक्षात घ्या. हा प्रश्न उगीच विचारलेला नाही देवाला की देवा तुम्हाला जन्माला कशाला घातला, तर त्याच्या पाठीमागे प्रचंड वेदना आहे, लक्षात घ्या. त्यांनी दुसरा प्रश्न असाही विचारलाय की देवा मला जन्माला घातला ठीक आहे, मी माणूस म्हणून जन्माला आलो, माझ्या भोवती माझ्या सभोवती अनेक माणसं जगत आहेत, त्यापैकी अनेक माणसं सन्मानाने जगत आहेत, सुखाने जगत आहेत, त्यांच्या वाट्याला सन्मान आणलाय, माझ्याच वाट्याला का नाही, मी त्यांच्यासारखाच आहे. मग मी जर त्यांच्यासारखा असेल तर त्यांनी प्रश्न असा विचारलाय माझा वाटा मला का मिळत नाही, हा वाटा सन्मानाचा आहे, हा वाटा संपन्नतेचा आहे, मग माझा सन्मान माझी संपन्नता कुठे गेली? मित्र हो, चोखा मेळाने देवाला विचारला प्रश्न. हा प्रश्न का विचारला चोखा मेळाने? त्यांना पूर्वी सन्मान मिळत होता म्हणून विचारला, संपन्न होते म्हणून विचारला? मित्र हो, त्याच्यासाठी विचारला नाही, त्यांच्या वाट्याला अन्याय अत्याचार येत होता, अपमान येत होता म्हणून त्यांनी विचारलाय, ते दारिद्र्य भोगत होते म्हणून त्यांनी विचारलाय, ते उपासपोटी जगत होते म्हणून त्यांनी विचारलाय.
वासपोटी जगणं किंवा अन्याय अपमान सहन करणं, हीनत्वाची भावना लोकांनी हीन ठरवायचं आणि ते आपण सहन करायचं, याचं त्यांना किती दुःख होत असेल याची कल्पना करा. हे सगळं त्यांनी त्यांच्या या अभंगातून मांडलेलं आहे. अर्थात या सगळ्यातून आपल्या एक लक्षात येतं की एक माणूस म्हणून समाज काय आहे, माणसं काय आहेत, माणूस काय असू शकतो, या सगळ्याची जाणीव असणारा एक माणूस म्हणून, विवेक असणारा एक माणूस म्हणून, संवेदनशील मनाचा एक माणूस म्हणून संत चोखा मेळा जे समाजाकडे पाहत होते आणि समाजातलं जे भेदाभेदाचं चित्र त्यांना दिसत होतं आणि तो भेदाभेद त्यांच्याही वाट्याला जेव्हा येत होता तेव्हा ते सगळं दुःख व्यक्त करत. हे चोखामेळा एकटेच भोगत नव्हते. चोखामेळांना जसं दुःख होत होतं किंवा चोखामेळांना जसं अपमान सहन करावा लागत होता तसं बाकी अनेक माणसं होते, अनेक माणसं भोगत होते. चोखामेळांना केवळ व्यक्तिगत पातळीवरच दुःख आहे असं समजू नका तुम्ही. समाजातले बहुसंख्य माणसं जेव्हा अशा पद्धतीचा अन्याय सहन करतात, अपमान सहन करतात, दारिद्र्य सहन करतात, तेव्हा त्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर संत चोखामेळांचं व्यक्तिगत जीवन अधिक व्यापक होतं, अधिक विशाल होतं, अधिक तीव्र होतं आणि मग संत चोखामेळा व्यवस्थेला प्रश्न विचारू लागतो. संतांच्या अभंगामध्ये जे आहे की लोकांचं दुःखांच्या पाहवत नाही, ते संत चोखामेळांनाही लागू पडणार आहे. नंतरच्या काळामध्ये संत तुकारामांनी तो अभंग लिहिला आहे, पण संत चोखामेळांचं एकूण संत असणं संत तुकारामांच्या संत असण्यापेक्षा वेगळं नव्हतं. संतत्वाचं नातं दोघांचे सारखंच आहे, संतत्व असणं दोघांचे सारखंच आहे. संत चोखामेळालाही इतरांची दुःख पाहवत नव्हती आणि मग ते देवाला प्रश्न विचारतात. एकीकडे दुःखी होतात, प्रचंड दुःख भोगतात आणि दुसरीकडे ते देवाला प्रश्न विचारतात की देवा आमच्या वाट्याचं गेलं कुठं आणि तुला जर असंच करायचं होतं तर आम्हाला क्षुद्र समाजाला तू जन्माला तरी कशाला घातला, जन्मालाच घातला नसता तर चाललं असतं, पण तू जन्माला घातला आणि आम्हाला या दुःख या वेदना भोगायला होता, अशा पद्धतीचा प्रतिप्रश्न ते देवाला करतात असं आपल्या लक्षात येईल. देवाला ते असंही म्हणतात की देवा मी जातीनं महार आहे, तुमच्या दासाचा दास आहे, मला उच्चिष्टाची आशा आहे, आपण पदरात घ्यावे, मित्र हो अशा पद्धतीचं केव्हा म्हणेल. लोक मला दूर म्हणतात, मला माझा विटाळ आहे किंवा माझा विटाळ होतो अशा पद्धतीचं लोक म्हणतात. हे असं का होतं अशा पद्धतीने ते देवाला म्हणतात. आणखी एक आपण विचारत घ्या की मी तुमच्या उच्चिष्टाचा धनी आहे, मला पदरात घ्या, अशी विनवणी माणूस केव्हा करतो. उगीच्या उगीच लोकांच्या उष्ट्याची आस आहे अशा पद्धतीचा आपण का म्हणतो, किंवा मला पदरात घ्या अशा पद्धतीचा माणूस केव्हा म्हणतो. मित्र हो, माणूस जेव्हा काहीच करू शकत नाही आणि माणूस जेव्हा लाचार होतो, त्याला काहीच करवत नाही, त्याच्या एकूण माणूस म्हणूनच्या मर्यादेच्या पलीकडचं दुःख त्यांना भोगावं लागतं, त्याच्या माणूस म्हणून जे भोगणं आहे ते भोगणं जेव्हा अधिक तीव्र होते आणि त्या माणसाचा काही इलाजच चालत नाही, तेव्हा माणूस हताश होतो आणि मग अशा पद्धतीचं बोलतो. मित्र हो, आपण हे लक्षात घ्यायला नको का की माणूस कुठलाही असो, चोखामेळा असो, आणखी कोणी असो, तुम्ही मी कोणी असो, जेव्हा लाचार होतो तेव्हा आपण हे लक्षात घ्यायला नको का की लाचारीच्या तळाशी वेदना जास्त असते, लाचारीच्या तळाशी सुख कसं असेल, लाचारीच्या तळाशी आनंद कसा असेल, लाचारीच्या तळाशी मित्र सन्मान कसा असेल, अभिमान कसा असेल, लाचारीच्या तळाशी असते असतात त्या वेदना. त्या वेदना कशातून आलेल्या असतात, त्या वेदना मित्र हो म्हणजे जी तुम्ही काहीच करू शकत नाही अशा परिस्थितीतून आलेल्या असतात, अपमानातून आलेल्या असतात, अन्याय अत्याचारातून आलेल्या असतात. आणि मित्र हो, तुम्ही जेव्हा हे अन्याय अत्याचार अपमान वगैरे वारू शकत नाही, त्याला तोंड देऊ शकत नाही, तेव्हा आपण लाचार होत असतो. मित्र हो, लाचारीच्या पाठीमागे कारणाच्या रूपात खूप गोष्टी असतात, प्रामुख्याने वेदना असते. संत चोखामेळा या अभंगातून वेदना व्यक्त करतात असं आपल्याला म्हणता येणार नाही का. आपणास इतर कोणीतरी हीन लेखतो, आपला विटाळ म्हणतो, ही गोष्ट कोणाही साठी वाईटच असते. आत्मभान असलेल्या आणि संवेदनशील माणसाला जाणणारी पोहणारी नसते का. संत चोखामेळा यांना आत्मभान होत आणि ते संवेदनशील माणूस होते याविषयी आपल्या मनात शंका आहे का. त्यांना आत्मभान होतं, ते संवेदनशील होते, तर त्यांच्या मनाला
ही अपमानाची सल पोळत नसावी का? मित्र हो, हे सगळं काही त्यांना सोसण्याच्या पलीकडे जाते, म्हणून तर ते देवाची धावा करतात, देवाची करुणा गातात आणि त्याचबरोबर देवाला प्रश्न विचारतात की देवा मला असं जन्माला का घातलं आणि मला असं जन्माला घालून तो सोडून का दिला, तुम्ही सोडून का दिला, माझ्या वाट्याचं कुठे आहे? हे सगळं म्हणण्याच्या पाठीमागे मित्र हो वेदनेनं भाजून काढणारं त्यांचं मन आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. संत चोखामेळ्यांच्या बद्दल असे म्हटलं जातं किंवा संत चोखामेळ्यांच्या बाबतचा हा अभंग आहे. हा अभंग बंका महाराजांच्या गाथेत आलाय किंवा बंका महाराने लिहिलाय, संत नामदेवानी सुद्धा लिहिलेला आहे. हा अभंग काय आहे? तर अभंग असे मित्र हो की संत चोखामेळे त्यांच्या घरातले कर्ते पुरुष. आता त्यांच्या घरामध्ये दुसरं कोणीच नाही, संत चोखामेळा आणि सोयराबाई हे दोघच राहतात. कर्ममेळांचा जन्म व्हायचा आहे आणि सोयराबाईचा प्रसूतीचा काळ जवळ आलेला, कर्ममेळांचा जन्म होणार. मग कर्ता पुरुष नवरा म्हणून संत चोखामेळाची काही जबाबदारी आहे? संत चोखामेळा सोयराबाईला विचारतात की आता प्रसूतीचा काळ जवळ आलाय, घरामध्ये धान्य वगैरे आहे का? आणि सोयराबाई चोखामेळाला सांगते की घरामध्ये कणभर सुद्धा धान्य नाही, धान्य आणावं लागतं. चोखामेळाच्या पुढे प्रश्न आहे की आता आपण धान्य आणायचं कुठं, कुठून आणणार आपण? आपण बाप होणार आहोत याचा आनंद चोखामेळाला झालाच असेल ना. चोखामेळा सामान्य माणूस होते, संवेदनशील माणूस होते, तेव्हा या माणसाला बाप होण्याचा आनंद नक्कीच असेल. पण त्यापूर्वीचा नवरा म्हणूनची जबाबदारी, एक कर्ता पुरुष म्हणूनची जबाबदारी पेलायची कशी याची काळजी. मित्र हो, घरामध्ये धान्य नाही, बाहेरून कुठून आणता येईल अशा प्रकारचा पर्याय समोर नाही. चोखामेळा काय करतात? चोखामेळा उदास होतात, उद्विग्न होतात आणि चोखामेळा पंढरपूर सोडतात, घर सोडतात आणि निर्मळाकडे येतात. निर्मळा कुठे असते? निर्मळा बुलढाणा जिल्ह्यातील मेहूणपुरीला असते. ते मेहूणपूरला निघून येतात. आपल्या घरी आपला दादा आलेला आहे निर्मळाला बरं वाटतं, आनंद होतो. निर्मळा विचारते की वहिनीचं कसं आहे आणि मग चोखामेळा सांगतात की तिचे प्रसूतीचे दिवस जवळ आलेले आहेत, पण काय करू मी आलेलो आहे. पण निर्मळा काय विचारते? ती निर्मळा त्यांना विचारते की सोयराबाई कशी आहे? चोखामेळा सांगतो आय कोण या मात चोखा सांगितीशी, पूर्ण 9 मासाशी भरी येले, साहित्य सामुग्री नाही काही घरी, म्हणून निर्धारी बोली येली, आईसा हा घोर कोण वागवावा, म्हणून तुझे गावा वेगे आलो, निर्मळा म्हणे अनुचित केले, तुम्हा काय वहिले म्हणू. आता मित्र हो, ते निर्मळाला सांगतात की बाई ग, घरामध्ये काहीच नाही आहे आणि तिने तर मला धान्य आणायला सांगितलं, आता ही काळजी कशी वागवायची? एक तर घरामध्ये आपण धान्य नेऊ शकत नाही आणि मग तिथे राहायचं तरी कोण्या तोंडानं, कोण्या हिमतीने तिथे राहायचं? मी माझी हिंमतच हारलो आणि मी इथे निघून आलो. निर्मळा म्हणते दादा असं कशाला तुम्ही केलं, आता तुम्हाला मी म्हणू तरी काय? मित्र लक्षात घ्या की अशा प्रसंगी चोखामेळांना घर सोडून पंढरपूर सोडून मेहूणपुरीला का जावं लागलं? किती दारिद्र्य, कमालीचं दारिद्र्य ते भोगतात. ते दारिद्र्य भोगताना एक माणूस म्हणून, संवेदनशील माणूस म्हणून चोखामेळा यांच्या मनाला काय वेदना झाला असतील पहा. निर्मळा आपल्या भावाला विचारते, न पुसता काबा आलाशी भावत, वहिनी आकांत करतील की. निर्मळा जेव्हा आपल्या भावाला चोखामेळाला असं विचारते त्यावेळेस चोखामेळा संपतात, येरू म्हणे विठी, येरू म्हणे विठू, पुरविल सामग्री भारत यावरी घातील असे. आता हा जो प्रसंग आहे, हा प्रसंग नामदेवानी वर्णन केलेला आहे, हा प्रसंग बंका महाराणीही वर्णन केलेला आहे. विठ्ठल सामग्री पुरवेल का नाही हा प्रश्न वेगळा, विठ्ठल सामग्री पुरवणार नाही हे तर तुम्हाला कळतं, मलाही कळतं, परंतु हे घर सोडण्याची वेळ त्यांच्यावर का आली हे जर तुम्ही शोधला, चोखामेळांच्या जीवनातला हा प्रसंग तुम्ही तुमच्या समोर नजरेसमोर आणला, हे चित्र जर तुमच्या नजरेसमोर आणला, तर तुम्हाला कळेल की चोखामेळा नक्की काय भोगत होते. हे सगळं त्यांच्या समकालीन असणाऱ्या संत नामदेवाने खूप विस्ताराने याची मांडणी केलेली आहे. तेव्हा हे आपण लक्षात घ्यायला हवं की चोखामेळा किती हत्तबल स्थितीमध्ये मेहूणपूरला गेले असतील वगैरे वगैरे. मग पुढे काय होतं? इकडे पुढे पंढरपुरामध्ये सोयराबाई प्रसूत होतात, कर्ममेळांचा जन्म होतो आणि कथा अशी सांगितली जाते की स्वतः विठ्ठलच स्त्रीच्या रूपाने येतो
आणि विठ्ठल येऊन सोयराबाईंचं बाळंतपण करतो वगैरे. विठ्ठल वगैरे असं काही येत नाही. कोणीतरी असेल भला माणूस शेजारी राहत असेल, भलीबाई कोणीतरी शेजारी राहत असेल, आणि ते मोठ्या मनाच्या बाईनं एखाद्या स्त्रीनं हा प्रसंग ओळखला असेल, ओळखून ती त्याच्या घरी गेली असेल आणि सोयराबाईंचं बाळंतपण केली असेल. आपण एरवी म्हणत असतो की एखादा भला माणूस जर आपल्या सहाय्याला आला तर आपण असं म्हणत असतो, तुम्ही देवासारखी धावून आलात, तुम्हाला देवानेच धाडले, तुम्ही आमच्यासाठी देवच आहात, तुमच्या रूपाने देवच आमच्या मदतीला धावून आला, देवाचाच आशीर्वाद म्हणायचा, गरीबाला देवच मदत करतो, असे सगळं म्हटलं जातं. मित्र हो, असंच हे म्हणणं असावं आणि या म्हणण्याचीच मांडणी स्वतः विठ्ठलच तिथे आला अशा पद्धतीची केली गेली असावी. ह्या दोन्हीतलं अंतर तुम्ही लक्षात घ्या. वस्तुस्थिती अशी आहे की कोणीतरी शेजारी राहणारी भली बाई असेल, मोठ्या मनाची बाई असेल, विशेषतः त्यांना संत चोखा मेळ्याविषयी खूप आपलेपण असेल किंवा संत चोखा मेळ्याचं संतत्व तिला भावणार असेल आणि चोखा मेळ्याच्या दारिद्र्यामुळे तीही कदाचित दुःखी झाली असेल आणि हे दारिद्र्य भोगणार जोडपं पाहून चोखा मेळा निघून गेलेले हे जेव्हा तिच्या लक्षात येतं तेव्हा ती स्वतःच आली असेल, सामुग्री घेऊन आली असेल, सोयराबाईचं बाळंतपण तिने केलं असेल. मित्र हे ठीकच आहे, कथा ठीक आहे. चोखा मेळाने जे म्हटलं की आता विठ्ठल सामुग्री पुरवेल, त्यालाही अशाच पद्धतीने आपल्याला समजून घेता येतं की जेव्हा एखादा माणूस हताश होतो, त्याच्या हातातच काही नसतं किंवा तो काहीच करू शकत नाही, तेव्हा तो म्हणत असतो आता जे काही करायचं ते देवच करेल, देवच सहाय्य करेल, देवच धावून येईल, देवावरच भार आहे वगैरे अशा पद्धतीचं म्हणत असतो. संत चोखा मेळाने असंच म्हटलं असेल आणि देवावर भार टाकून ते मेहणपूरला निघून गेले असेल असतील. विद्यार्थी मित्र लक्षात हे घ्या की चोखा मेळांना मेहणपूरला जाण्याची वेळ का आली. हे कमालीचं दारिद्र्य नाही? मग या दारिद्र्यांचे दुःख ते भोगत नव्हते? भोगत होते. कारण संत चोखा मेळा हे काहीच न कळणार नव्हते, त्यांना सगळं कळत होत ना. आणि मुलाच्या जन्माच्या वेळेस चोखा मेळांना बायकोटला एकटं सोडून जावं लागणं ही गोष्ट कमालीची वेदनादायी आहे असंच आपल्याला म्हणावं लागतं. अशा प्रसंगी त्यांनी काय भोगलं असेल, त्यांनी त्यांच्या स्वतःच्याच अंतर्मनाची समजूत कशी घातली असेल, त्यांचं अंतकरण वेदनेनं कसं विदीर्ण झालं असेल याची कल्पना करा, मग तुम्हाला कळेल की संत चोखा मेळा काय भोगत होते ते. संत चोखा मेळा यांचं संतत्व उमटून दिसणार आहे. संत चोखा मेळांच्या व्यक्तित्व संतत्वाविषयी अनेकांनी गौरवोद्गार काढले आहेत, त्यांच्या संतत्वाचं कौतुक केलेलं आहे. ते ठीकच आहे, त्यांचं संतत्व नेक आहे, सच्च आहे, हे याबद्दल खरंच आहे, प्रामाणिक आहे, याबद्दल काही शंका घेण्याचं कारण नाही. पण मित्र हो, त्यांचं माणूस असणं कुठल्या पातळीवरच होतं आणि माणूस म्हणून ते काय भोगत होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. वरच्या प्रसंगातून आपल्याला हे लक्षात येते की ते माणूस म्हणून गरिबीचे असह्य चटके सहन करत होते आणि ते चटके सहन करताना चा संवाद जो आहे त्यांच्यातला आणि निर्मळातला तो संवाद त्याच्यातून आलेला आहे. आता ठीक आहे, हे संत नामदेवानी संत बंका महाराणी वगैरे चित्रित केलंय, पण संत चोखा मेळा काही भोगत नव्हते असं समजण्याचं कारण आहे. संत चोखा मेळा प्रचंड दुःख भोगत होते हे आपल्याला लक्षात येतं. संत चोखा मेळाने सगळं भोगताना एका अभंगामध्ये असं म्हटलेलं आहे की देवा माझं जगणं म्हणजे चिखलात रोवलेल्या माणसाप्रमाणे झालं आहे. चिखलात रोवलेला माणूस कळतो तुम्हाला? जर चिखलात एखादा माणूस फसला तर तो वर निघण्याचा जेवढा म्हणून प्रयत्न करतो तेवढा तो त्या चिखलात फसत जातो. मित्र हो, संत चोखा मेळाने हे उदाहरण इथे दिलं आणि ते देवाला म्हणतात, देवा माझं जगणं म्हणजे चिखलात रोवलेल्या माणसासारखं. हे असं कुठल्या परिस्थितीत त्यांनी म्हटलं असावं, हे अभंग कुठल्या परिस्थितीमध्ये लिहिला असावा याची कल्पना करा, म्हणजे मग तुम्हाला कळेल की ते काय भोगत होते. त्यांनी असंही म्हटलंय, मी वैराच्या फासात अडकलो आहे, मला संकटातून सोडव, माझ्या नरडी भोवतीचा फास का. आता वैर्याच्या म्हणजे काय, एक तर इंद्रिय त्यांनी वैरी मानलेली आहे, परिस्थितीला वैरी मानलं आहे, जे ब्राह्मणी व्यवस्थेचे समर्थक होते त्यांना मानलंय, पण एकूणच मित्र त्यांच्या वाट्याला जे हे सगळं मिळून जे वाट्याला येत होतं त्यांना त्यांनी म्हटलंय, ते म्हणतात हे सगळं भोगता भोगता माझं जीवन इतकं बिकट झालंय, माझं जीवन मला जगणं एवढं असह्य झालंय की मी चिखलात सापडलेल्या माणसाप्रमाणे झालो. त्यांनी त्याच अभंगामध्ये पुढे असं म्हटलेलं आहे,
की आम्ही एखाद्या वाटेला सुखाची वाट समजावी तर ती दुःखाने पेटलेली असते. सुखाच्या वाटेवर दुःखाची श्रीमंती दिसते. अर्थ कळतो का पा? हा अभंगाचा अर्थ सांगितलंय मी, पण या म्हणण्यातलं म्हणजे वेदनेची तीव्रता कळते का पा? त्यांनी असं म्हटलेलं आहे, आम्ही एखाद्या वाटेला सुखाची वाट समजावी तर ती दुःखाने पेटलेली असते. सुख आहे या वाटेनं, म्हणजेच एखाद्या गोष्टीत एखाद्या क्षणी आम्ही सुख समजावं तर तिचं सुख काही दिसतच नाही, उलट ते दुःखच येत, दुःखानच अगदी जळावं लागतं आम्हाला, असा प्रसंग आमच्या वाटेला येतो. कुठे असे म्हणतात की आमची सुखाची वाट म्हणजे, हे असं म्हणतात, देवा तुला काय सांगू, आमची सुखाची वाट म्हणजे दुःखाची श्रीमंती असलेली वाट आहे. सुख नसतेच, असते ते दुःखच, म्हणजे दुःखाची श्रीमंती आमच्या सुखाच्या वाटेवर. म्हणजे मला सांगा, अशा पद्धतीच्या ओळी रचनेचं सौंदर्य ठीक आहे, काय असेल सुंदर रचलेलं आहे, कल्पना खूप सुंदर केली आहे, पण ही कल्पना करत असताना चोखा मेळा काय भोगत होते, कुठल्या वेदना भोगत होते हे आपण लक्षात घेतो की माझी सुखाची वाटच दुःखाच्या श्रीमंतीने भरलेली आहे, असं जेव्हा चोखा मेळा म्हणतात तेव्हा चोखा मेळा काय भोगत होते याचा आपण विचार केला पाहिजे. पुढे त्यांनी अगदी स्पष्टपणे असं विचारलंय की आमचीच जात हीन वगैरे कशी केली. विठाळाचे अभंग जर आपण वाचले तर त्याच्यातून ते लक्षात येतं की ते पुन्हा पुन्हा देवाला विचारतात की आम्हालाच कसा काय विटाळतो आणि आम्हीच कशी काय हीन आहोत, आमचाच विटाळ लोकांना का होतो, आणि असा जर विटाळाच होणार असेल तर मग आम्हाला जन्माला तरी कशाला घातलं, हे ते पुन्हा पुन्हा देवाला प्रश्न विचारतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यांनी जे विठाळाचा अभंग लिहिलाय आणि ते जे ब्राह्मणांवर चिडतात आणि म्हणतात की आमच्या विठाळानं जर वेद वगैरे वाटत असतील तर तुमच्या विठाळानं ते वाटतात. मित्र हो, ब्राह्मणांना त्यांनी किती सडेतोड प्रश्न विचारलेला आहे, किती एक विचार मांडलाय, किती विवेक मांडलेला आहे, किती चिंतन मांडलंय, जीवनाचं सत्य कसं मांडलेलं आहे, या वेगवेगळ्या पद्धतीने अभंगाचा विचार करता येईल, केलाही पाहिजे, पण मला इथं प्रामुख्याने हे सांगायचं आहे, असा अभंग लिहिण्याची वेळ चोखा मेळांवर का आहे. अभंग चोखा मेळाने का लिहिलं, जेव्हा असह्य वेदना होत्या तेव्हाच लिहिलं असेल ना, जेव्हा आपल्याला कोणीतरी हीन लेखते याची प्रचंड चीड येते तेव्हाच लिहिलं असेल ना. मित्र हो, सध्या आपण इथे विवेचन करतो की संत चोखा मेळा यांच्या अभंगामध्ये त्यांच्या वेदना कशा उमटलेल्या आहेत. विठाळाचे अभंग जर आपण नीट लक्षात घेतले तर त्या लिहिण्याच्या पाठीमागील कारणाच्या आधाराने आपण चोखा मेळा हे कुठलं दुःख भोगत होते हे सांगू शकतो. चोखा मेळा कमालीचं दुःख भोगत होते, त्यांना जे हीन लेखलं जात होतं, अपमानित केलं जात होतं, त्याचं दुःख भोगत होते आणि त्या दुःखाची अभिव्यक्ती ते मग अशा पद्धतीने अशा अभंगातून करतात हे आपल्या लक्षात येतं. त्याने विठ्ठलाला एक प्रश्न विचारलाय, त्या प्रश्न विचारण्यातून सुद्धा त्यांच्या वेदनाच्या व्यक्त होतात हे तुम्हाला लक्षात येईल. प्रश्न असा आहे, तो अभंगाचा असा आहे, तो अभंग पहा. कावके शिराजा तुझे पै धरिता हे तो आश्चर्यता वाटे मज, एकाशी आसन एकाशी वसन एकतेची नग्न थिरताती, एकाशी कदान्न एकाशी मिष्टान्न एकान मिळे कोरान्न मागताची, एकाशी वैभव राजाची पदवी एक गावोगावी भीक मागे, हाची न्याय तुमचे दिसतो की घरी चोखा म्हणे हरी कर्म माझे. चोखा मेळा देवाला प्रश्न विचारतात, देवा मी माझ्या सभोवतालच्या माणसाचं जेव्हा निरीक्षण करतो तेव्हा काय दिसतं मला, काय लक्षात येतं, देवा असा दुजा भाव तुम्ही का केलेला आहे. पा का हो केशी राजा दुजे पै धरिता असा दुजा भाव तुम्ही केलेला आहे, असा भेदाभेद तुम्ही केलेला आहे. समाजाने तर केलेला आहे ठीकच आहे, पण तुम्ही केलेलं असं का होत कि मला आश्चर्य वाटते. एकाला आसन आहे, गादीवर बसतो तो, एकाला कपडे नाहीत, नग्न फिरत आहे, एकाशी कदान एकाशी मिष्टान एकाला उष्ट सुद्धा खायला मिळत नाही, पोट भरवता येत नाही, कुठले अन्न खाऊन सुद्धा त्यांना पोट भरवता येत नाही, आणि काही जण मात्र मिष्टान्न खातात, पकवान खातात, एकाने मिळे कुराण मागताची काहीला मागून सुद्धा भीक मिळत नाही, एकाशी वैभव राजाची पदवी एक गावोगाव भीक मागे. एकाला राजाची पदवी आहे, वैभवात बोलतोय तो, आणि दुसरा असा आहे की तो गावोगावी भीक मागतोय त्याला भीक सुद्धा मिळत नाही. तुमच्या घरचा असाच न्याय आहे का? विठ्ठलाला किंवा ईश्वराला विचारलेला हा प्रश्न. मित्र हो, आपण ईश्वराचं
असणं कसं मान्य केलेलं आहे? आपण म्हणजेच धर्मग्रंथाने ईश्वराचं असणं कसं आहे असं म्हटलेलं आहे? तर ईश्वर हा सर्व शक्तिमान आहे, तो अलौकिक शक्ती असणार आहे, गोरगरिबाला सहाय्य करणार आहे, तो दीनाचा पालक आहे, दीनदयाळ आहे, परम कृपाळू आहे, विशेष म्हणजे तोच करता कर्विता आहे, सगळं काही त्याच्याच इच्छेप्रमाणे हे चालत असते, सृष्टीची निर्मिती त्यानेच केली, सृष्टीचं पालन पोषण तोच करतो आणि सृष्टीचा विनाशही तोच करणार आहे, अशा पद्धतीची मांडणी आपल्या धर्मग्रंथाने केली। त्याचाच आधार घेऊन संत चोखामेळा मग थेट देवालाच प्रश्न विचारतात की देवा हे सगळं जर तुम्हीच करणारे आहात तर मग असं काय केलं, एकाला वेगळं आणि दुसऱ्याला वेगळं असा भेदाभेद तुम्ही का निर्माण केलं? मित्र, देवाला हा विचारलेला प्रश्न आहे, ठीक आहे, तुम्ही या अंगाने विचार करा की चोखामेळांना असा प्रश्न विचारण्याची विचारा का विचारावं असं वाटलं किंवा ही वेळ का आली त्यांच्यावर? सुखासुखी विचारलं नाही हा प्रश्न? मित्र हो, या प्रश्नांच्या पाठीमागे व्यक्तिगत पातळीवर चोखामेळा जे भोगत होते आणि एक संवेदनशील माणूस म्हणून सभोवताली जे पाहत होते त्या सगळ्यातून हा अभंग आलेला आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही। आणि मग ते देवाला प्रश्न विचारतो म्हणजे चोखामेळा आणि चोखामेळा सारखे हजारो माणसं त्या काळामध्ये काय भोगत होते हे आपण लक्षात घ्यायला हवं। त्याने आणखी एका अभंगामध्ये असं विचारलंय, विठोबा कान कळे तुम्हा सर्व जगाचा तो आत्मा पुराण पुरुष परमात्मा आमादिना उपेक्षिशी पहा न्याय नाही तुमचे घरी एका दुःख एक राज्य करी ऐशी नीत नव्हे बरी साजे थोरी थोरपणे। चोखामेळाने देवाला विचारला प्रश्न, देवा म्हणतात विठोबा तुमचा न्याय मला कळत नाही, तुम्ही सर्व जगाचा आत्मात असं म्हटलं जातं, पुराण पुरुष आहात असं म्हटलं जातं, परमात्मात असं म्हटलं जातं, मात्र तुम्ही सर्व जगाचे बाप असाल, सर्व जगाचे नियंते असाल, जगाचा आत्मा असेल, आत्मा असाल, परमात्मा असाल, आमच्या ते तोच अंश असेल, तर मग देवा आमचीच उपेक्षा का करतो, आम्हालाच हे दुःख का भोगावं लागतं? पुढे ते असं म्हणतात पहा न्याय नाही तुमचे घरी, देवाला म्हणतात देवा तुमच्या घरी सुद्धा न्याय नाही। मित्र, अशा पद्धतीचा प्रश्न आपण केव्हा विचारत असतो? जेव्हा आपल्यावर अन्याय होतो तेव्हाच विचारत असतो ना। समजा गावामध्ये तुमच्यावर एखाद्या पाटलाने कोणी अन्याय केला, एखाद्या जबाबदार माणसाने आपल्याला आपल्यावर अन्याय केला, तर आपण म्हणत नाही का तुम्ही न्याय करत नाही? आपण न्यायालयातल्या न्यायावर वगैरे जेव्हा एखादी माणूस चिडतो तेव्हा त्याला तेच म्हणायचं असत। माणूस जेव्हा कमालीचं दुःख भोगतो तेव्हा तो अशा पद्धतीचे प्रतिप्रश्न करत असतो, प्रश्न विचारत असतो, व्यवस्थेला प्रश्न विचारत असतो। चोखोबांनी व्यवस्थेला तर प्रश्न विचारलेच पण देवाला प्रश्न विचारला आणि ते देवाला म्हणतात देवा हा न्याय तुमच्या घरचा आहे, एका दुःख एक राज्य करी ऐशी नीत नव्हे बरी साजे थोरी थोरपण। ही जी नीती आहे तुमची ही नीती चांगली नाही, तुम्ही मोठे आहात माझ्यासारख्याने तुम्हाला काही म्हणून काय होणार आहे, पण हे योग्य नाही, तुम्ही थोर आहात माझ्या म्हणण्यानं तुम्हाला फरक पडणार नाही पण हे योग्य नाही। अगदी गोरगरीब माणसावर जेव्हा एखादा भला माणूस मोठा माणूस अधिक ताकद असणारा अधिक प्रबळ असणारा माणूस जेव्हा अन्याय करतो तेव्हा हताशपणे ती माणसं असंच म्हणत नाहीत का? हे आपण पाहत नाही आपल्या सभोवती, आपल्या सभोवती पाहतो ना, एखाद्या गरीबावर जेव्हा व्यवस्थेकडून अन्याय होतो मग ती न्याय व्यवस्था असेल, पोलीस असतील, आणखी कुठली व्यवस्था असेल किंवा त्याच्या अवतीभोवतीचा एखादा प्रबळ माणूस असेल, तो जेव्हा अन्याय करतो तेव्हा तो असंच म्हणतो की तुम्ही मोठे आहतो मी काय करणार आता, पण तुम्ही माझ्यावर अन्याय करता, हताशपणे तो म्हणतो ना। हे म्हणण्याच्या पाठीमागे त्याचं भोगणं नाही, त्याचं दुःख नाही। मित्र हो, या अभंगातून संत चोखामेळाही त्यांच्या वेदनाच मांडत आहेत। संत चोखामेळांचे असे अनेक अभंग आहेत की ज्या अभंगातून त्यांनी त्यांच्या वेदना बोलून दाखवलेल्या आहेत हे आपल्या लक्षात येत। संत चोखामेळाने त्यांच्या अनेक अभंगातून आपलं दुःख व्यक्त केलेलं आहे। त्याने एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की जिकडे पाहावे तिकडे बांधलोचे हरी सुटा याचा करी बहु यत्न परी ते वर्म मजन कळे काही अधिकची डोही बुडत असे एका पुढे एक पडत आघात सारी ताना सरत काय करू। मित्र, खेड्यातली माणसं सुद्धा म्हणतात जेव्हा त्यांच्यावर संकटाची मालिका येते दुःखांची
म्हणजे एकानंतर एक एकानंतर एक अनेक दुःख येतात किंवा संकट येतात, तेव्हा तो माणूस म्हणत असतो काय करावं, बुरत्याचे पाय खोलात म्हणल्यासारखी माझी अवस्था झाली, अशा पद्धतीचं तोही म्हणत असतो. संत चोखा मेळा तसंच म्हणतात. संत चोखा मेळाचं संतत्व ठीक आहे मित्र हो, संतत्व जरी कितीही ठीक असलं तरी त्यांचं माणूस असणं आपल्याला नाकारता येईल का? ते माणूस असणं तुम्ही लक्षात घ्या ना, मग तुम्हाला कळेल की माणूस म्हणून ते कोणती दुःख मांडत होते. इथे तेच मांडतात ते. ते म्हणतात की जिकडे पावे तिकडे बांधलो शहरी सुटायचा करी बहु येत. देवा कुठल्याही बाजूने पहा, दाही दिशा माझ्यासाठी संकटच घेऊन येतात. कुठल्याही दिशेला, अगदी कुणीकडे जाऊ पाहिलं मी, काही करू पाहिलं तरी माझ्यासाठी दुःखच आहे. जिकडे पाहे तिकडे बांधलो शहरी सुटायचा करी बहु येत. याच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो पण बाहेर पडणं शक्य नाही. ते वर्म मला कळत नाही आणि मी अधिकच बुडत जातो, आत 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 बुडत जातो. एका पुढे एकानंतर एकानंतर एक माझ्यावर संकट येतात, आघात येतात. संकटांना सारिता म्हणजे दूर लोटताना, दूर जात नाही, भोगताना भोगून सतत 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 माझ्या वाट्याला तेच तेच फिरून येतात. अशा पद्धतीची त्यांची ही अभिव्यक्ती आपण नीट जर समजून घेतलो तर आपल्याला कळतं की या सगळ्यातून त्यांचा मूक आक्रोश शब्द येतो. संत चोखामेळांचे आत्मनिवेदन असेल, स्वतः स्वतःशी केलेला किंवा देवाशी केलेला संवाद असेल, दैनंदिन जगण्यातील भोगण्या सोसण्याची अभिव्यक्ती असेल, भौतिक जगण्यातील अपमानाचे चटके असतील, अत्याचाराचे यातनांचे चटके असतील, त्या सगळ्यातून व्यक्त होतो तो त्यांचा मूक आक्रोश, त्यांचा वेदना, त्यांचं रडण आपल्याला येते. पहा संत चोखा मेळा अनेक ठिकाणी असं म्हणतात की देवा माझं जगणं म्हणजे तुमच्या दासाचा दास होणे तुमच्या उष्ट्यासाठी आहे, पण तरीही मला उष्ट सुद्धा मिळत नाही. त्याने एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे, देवा माझं जगणं म्हणजे उष्ट्यासाठी भुंकणाऱ्या कुत्र्यासारखं आहे. त्यांचा एक अभंगच आहे, उच्चिष्टाची आशा भुंक तसे श्वान तैसा मी एक दिन. देवा घराच्या पुढे असणार कुत्र का भुंकते तर त्याला आस असते आपल्याला उष्ट तरी मिळेल. त्याने असं म्हटलेलं आहे, माझ्यात आणि त्या कुत्र्यात काही फरक नाही. त्यांचा अभंग आहे, उच्चिष्टाची आशा भुंक तसे श्वान तैसा मी एक दिन आहे तुमचा. मी त्याचप्रमाणे मित्र कल्पना करा, आपण असं केव्हा म्हणतो? म्हणजे मी कुत्र्यासारखं जगतो असं माणूस केव्हा म्हणतो? त्याच्यावर केव्हाही वेळ येते. आणि हे म्हणणं इतराचा पोसण असण हे सोपं आहे का? आपण उगीच्या उगी म्हणतो नाही ना. संत चोखा मेळांवर ही वेळ का आली असावी आणि कुठल्या परिस्थितीमध्ये ते हे लिहित असावेत हे आपण समजून घ्यायला हवं. तुमच्या उचिष्टाचा धनी, तुमच्या दारीचा पोसणा, तुमच्या दासाचा दास वगैरे हे म्हणणं कमालीच्या लाचारीतून आलेलं आहे आणि त्या लाचारीच्या तळाशी वेदना आहेत असं आपल्याला म्हणता येत नाही का? पोसणं असणे सोपं असते का? दासाचा दास असणे सोपं असते का? मित्र हो, दासाचा दास असणं, नोकराचा नोकर असणं याचं प्रचंड दुःख असते. अपमानाचा अपमानही त्यांना गोड मानावा लागतो. अन्नाचे चार घास खाताना अपमानाचे 10 घास गिळावे लागतात, हे वास्तव नाही का? ज्यांच्या वाट्याला कोणाच्या नोकराचा नोकर होणं किंवा नोकर होणं आला असेल, उष्ट खाणं आलं असेल, ज्यांनी गरिबी भोगली आहे त्यांना हे कळू शकते की आपल्यावर उपकार करणारा माणूस जेव्हा आपल्याला 2 घास खायला घालतो तेव्हा त्याच्यासोबत तेच 4 घास दुःखाचे देत असतो. पहिल्यांदा आपल्याला ते दुःखाचे 4 घास गिळावे लागतात, मुखपणे गिळावे लागतात, मग 2 घास अन्नाचे गिळता येतात. नोकराचा नोकर होणं हे कोणालाही कळणार नाही. जो नोकर असं कोणी नोकरी केलेली आहे त्यालाच ते कळू शकतं. मित्र विचार करा, संतोखाला काय बोलत होते? संतोखामेळा उष्ट्यासाठी तरी आपल्याला मिळावं ही अपेक्षा होती त्यांची, तेही मिळत नव्हतं. माझं जीवन कुत्र्यापेक्षा सुद्धा वाईट आहे अशा पद्धतीची कल्पना चोखामेळाने मांडलेली आहे. भुकेनं ते किती त्रस्त असतील या पद्धतीचा या अंगानं तुम्ही विचार करा. आणि मित्र हो, एकेकाळचं हे वास्तव आहे, खरं तिथे वर्णव्यवस्थेतली शेवटची जी
शेवटचा जो वर्ण आहे त्यात मांग महार वगैरे, उष्ट्यासाठी खरंच धडपडत होते, अक्षरशः कुत्र्यासारखं धडपडत होते, हे आमच्या पिढीनं पाहिलेलं आहे, हे कमालीचं वाईट आहे, आपल्यासाठी लाजीरवाणं आहे. पण मित्र हो, आपल्या गतकाळाचा इतिहास असाच आहे, आपल्या गतकाळाचं सामाजिक वास्तव असंच आहे. संत चोखामेळ्यांच्या काळामध्ये ते सामाजिक वास्तव अधिक तीव्र होतं आणि त्या सामाजिक वास्तवाची अभिव्यक्ती करताना मग संत चोखामेळा अशा पद्धतीचं लिहून जातात. उष्ट खाणं, मेलेली ढोरे ओढणं, मेलेल्या जनावरांचं मांस खाणं, अन्याय अपमान सहन करणं हे शूद्र समाजाचे जणू कर्तव्यच आहे आणि त्यांना हे करायला भाग पाडणं, त्यांना अन्याय अत्याचार सहन करायला भाग पाडणं किंवा त्यांनी ते सहन करणं आणि त्यांच्यावर लोकांनी अन्याय अत्याचार करणं हे उच्चवर्णीयांचा अधिकार आहे आणि त्यांचं कर्तव्य आहे, अशाच पद्धतीची मांडणी केली होती आणि लोक तशाच पद्धतीने जगत होते. विशेषतः इथले जे बहुजन समाजातले लोक होते त्यांच्यावरही ब्राह्मणी व्यवस्थेचा प्रचंड प्रभाव होता आणि त्या प्रभावामध्ये जगणारी माणसं अशा पद्धतीचा हा अपमान, अशा पद्धतीचा अत्याचार सहन करत होते हे गतकाळाचं वास्तव आहे. आणि हे गतकाळाचं वास्तव संत चोखामेळा यांच्या अभंगातून व्यक्त होते. हे व्यक्त करत असताना संत चोखामेळा वेदनेनं तळमळतात. म्हणजे त्यांना केवळ त्या काळाचं सभोवतालचं वास्तव मांडायचं नव्हतं, ते इतिहास वगैरे काही लिहित नाही, ते माहिती देतात असं नाही. मित्र हो, हे सगळे अभंग त्यांच्या आत्मनिवेदनाचा भाग आहे, स्वतःचं निवेदन आहे त्यामध्ये. त्या अर्थानं तुम्ही समजून घ्या, मग तुम्हाला कळेल की संत चोखामेळा काय भोगत होते. संत चोखामेळा यांच्याबद्दल संत चोखामेळा भोगत होते याबद्दल काही शंकाच नाही, पण संत चोखामेळाचं हे भोगणं व्यक्त झालेलं आहे का? त्याला न्याय दिला गेला आहे का? मित्र, तुमच्या लक्षात येईल की संत चोखामेळाच्या या भोगण्याचं नीट समीक्षण जे व्हायला पाहिजे ते हे जे नीट समजून घ्यायला पाहिजे, त्याचा नीट जो अन्वय अर्थ लावायला पाहिजे तो अन्वय अर्थ लावला गेला नाही. त्यांचे जे जोहार मायबाब जोहार वगैरे हे जे ही जी रचना आहे ते नीट समजून घेतली गेली नाही आणि संत चोखामेळाच्या संतत्वाचा गौरव करता करता संत चोखामेळांचं निखळ माणूस असणं आणि त्या माणूस असण्यातलं दुर्लक्षित मराठी वाङ्मयाचा इतिहास अशा पद्धतीनं उपेक्षित संतांच्या दुःखाकडे दुर्लक्ष करीत आलेला आहे हे आपल्या मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचं सत्य. हे सत्य आपल्याला समजून घ्यायला पाहिजे आणि हे सत्यही कोणी ना कोणी नोंदवायलाच पाहिजे. मला वाटतं हे सत्य सगळ्यांनीच नोंदवायला पाहिजे, कारण हे खरं आहे आणि हे खरं जे आहे ते खरं आपण सांगितलं पाहिजे. शंगो तुळपुळे यांनी काय म्हटलेलं आहे पहा. चोखोबांचे जीवन नामदेवामुळे सफल झाले. संत चोखोबांनी सामाजिक व्यथेचे भांडवल न करता व्यथा आपल्या भक्तीत जिरवून टाकली. संकित शरण वृत्तीमुळे अन्यायाला विरोध करण्याचा विचार त्यांच्या मनात आला नाही. मित्र, शंगो तुळपुळेंच्या अभ्यासाविषयी माझ्या मनात शंका नाही, पण म्हणून शंगो तुळपुळे यांचं हे म्हणणं आपल्याला मान्य करता येईल? कसं मान्य करायचं? आतापर्यंत आपण जे अभंग पाहिले त्यामध्ये संत चोखामेळाने आपल्या दुःखांची अभिव्यक्ती केली नाही, दुःख मांडलेलं आहे ना, पण शंगो तुळपुळे काय म्हणतात? चोखोबांचे जीवन नामदेवामुळे सफल झाले. प्रश्न असा विचारला पाहिजे त्यांना. आता ते आपल्यात नाहीत, त्यांनी जे अभ्यास केलेला आहे, त्यांनी जे लेखन केले त्याच्याविषयी माझ्या मनात आदर आहे, पण आपण हे लक्षात घेणार नाही का? नामदेवांचं तरी जीवन कुठे सफल झालेलं आहे? संत नामदेवाचं जीवन तिथं सफल झालं नाही. त्या संत नामदेवालाच पंढरपूर सोडावं लागलं. त्या संत नामदेवांच्या सहवासात येऊन चोखामेळांचं जीवन कसं सफल झालं असं म्हणता येईल आपल्याला? सफल झालं का ते? कुठे सफल झालं? ज्या संत चोखामेळांची हत्या केली जाते त्या चोखामेळांचं जीवन सफल झालं म्हणणं कसं समजून घ्यायचं? संत चोखामेळा जिंदगीभर रडत होते, जीवनभर रडत होते, वेदना भोगत होते, तळमळत होते. त्यांच्या सगळ्या अभंगातून आक्रोश व्यक्त झालेला आहे, त्यांचं रडणं व्यक्त झालेलं आहे, त्यांचं रक्तबंबाळ मन उमटलेलं आहे आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपण जर म्हणत असू की त्यांचं जीवन सफल झालंय तर असं वाटत नाही का की आपण कुठेतरी लबाड बोलतो आहोत? आपण उपेक्षित संतांच्या अभंगांचा त्यांच्या अभिव्यक्तीचा नीट अन्वय अर्थ लावत नाही असं आपण म्हणून मला असं वाटते की आपण नीट अर्थ लावत नाही. संत चोखोबांनी सामाजिक व्यथेचं भांडवल न करता व्यथा आपल्या भक्ती जिरून टाकली असं त्यांनी म्हटलेलं आहे. मित्र, मग चोखा मग त्यांनी जे विठळाचे अभंग लिहिले ते काय होते?
त्यांनी जर या सगळं सामाजिक व्यथेचं भांडवलच केलं नसतं तर त्यांनी देवाला कशाला प्रश्न विचारला असता की देवा माझ्या वाट्याचं कुठे आहे. जो चोखा मेळा थेटपणे देवाला प्रश्न विचारतो तेव्हा असं जर करायचं होतं तर मला जन्माला कशाला घातला आणि माझ्या वाट्याचं कुठे गेलं एवढंच नाही तर संत चोखा मेळा यांनी असं म्हटलेलं आहे. जेव्हा माझं भाग्य लिहायचं होतं माझ्या दैवाचा वाटा मला द्यायचा होता त्यावेळेस तू काय करत होता हा प्रश्न चोखा मेळाने देवाला विचारलेला. इतक्या स्पष्टपणे इतक्या कठोरपणे तीव्रपणे जो व्यक्ती देवाला प्रश्न विचारतो जो व्यक्ती कमालीच्या स्पष्टपणे विटाळाचे अभंग लिहितो आणि थेटपणे ब्राह्मणाला म्हणतो की बाबा रे देह पंच महाभूताचा आहे माझा जसा आहे तसाच तुमचाही आहे मला विटाळ होतो तर तो तुम्हालाही विटाळ होतो माझ्या स्पर्शाने देव वाढतो तर तुमच्या स्पर्शाने देव वाढतो. पुढे ते असं म्हणतात ब्राह्मणांना सांगतात की तुमच्या स्पर्शाने इथले वेद वाटलेले आहेत ब्रह्मा विष्णू महेशही वाटलेले आहेत. चोखा मेळाचा हा अभंग मित्र हो उपलब्ध आहे. हा अभंग माझ्या कल्पनेतला नाही हा अभंग उपलब्ध आहे. सभा कदम यांनी संपादित केलेल्या ग्रंथामध्ये तो आहे. विटाळाचे अन्य अभंगही आहेत. आता हे अभंग जर संत चोखा मेळा लिहितात तर असं कसं काय म्हणता येईल संत चोखोबाने सामाजिक व्यथेचं भांडवल केलं नाही आणि वेथा भक्ती जिरून टाकली. त्यांनी वेथा भक्ती जिरून टाकली नाही त्यांनी वेथे त्यांच्या वेथेला वेदनेला शब्दरूप दिलेलं आहे आणि ते शब्दरूप उपलब्ध आहे. शंभो तोळपुळेने ते वाचले का नाही हा प्रश्न आहे आणि त्याचा अर्थ त्यांनी काय लावला हा प्रश्न आहे. पण मला असं वाटते की त्यांनी वेदना गिळून टाकल्या नाहीत त्यांनी वेदना अतिशय स्पष्टपणे आणि तीव्रपणे मांडलेल्या आहेत. या अभंगाचा जर वेगळा अर्थ काही असेल तर ठीक आहे त्या कोणाला ज्याला वेगळा अर्थ लागतो त्याने तो वेगळा अर्थ सांगावा. पण जो माझ्यासारख्या सामान्य माणसाला सरळ अर्थ लागतो तो सरळ अर्थ जर लक्षात घेतला तर ते वेदना बोलून दाखवत होते ही गोष्ट स्पष्ट होते. त्यांची संचित शरण